बाल मित्रांनो पान नंबर 45 आणि चित्र पहा व वर्णन करा। या ठिकाणी चित्र दाखवलेले पहा, शेत दिसत आहे आणि या शेतावरच ही पंगत पडलेली दिसते। सगळे जेवायला बसलेत असं वाटतंय ना, सगळे ओळीने दिसतात का जेवायला, शेतावर जेवायला। तुम्ही कधी गेला आहात का शेतावर जेवायला? पहा किती मस्त सगळेजण जेवत बसलेत। आणि हा काय करतोय? हा काहीतरी भाजतोय, आणि हा काहीतरी झाडत बसलेला दिसतोय। ठीक रे, बघा प्रत्येक जण काहीतरी काम करते आणि हे सगळे खायला बसलेले आहेत। आता म्हणा, हुरडा खाऊन झाला आता ओंब्या खाऊया, तुरीच्या शेंगा उकडून रांचा मेवा खाऊया, मका भाजून मीठ लावून भुईमुख शेंगा भाजून घेऊया, हिरव्या रानात भरभर वाऱ्यात रांचा मेवा खाऊया, हुरडा खाऊन झाला आता ओंबा खाऊया, तुरीच्या शेंगा कुकडून रांचा मेवा खाऊया। बघा काय खात बसलेले आहेत, हुरडा खात बसलेले आहेत। आता हुरडा म्हणजे काय, ओंब्या म्हणजे काय, तुरीच्या शेंगा सुद्धा उकडून खायच्या चाललेत, रानचा मेवा म्हणलेला याला। अगदी बघा काय जण हरभरा सुद्धा ओला हरभरा भाजून खातात का नाही, खातात ना। काही जण कणस सुद्धा ओली ओली भाजून खातात, हा मका मका सुद्धा मीठ लावून भाजून खातात, भुईमुगाच्या शेंगा सुद्धा भाजून खातात। ओल्या ज्या असतात शेंगा त्या, असा हा रानचा मेवा, हिरव्या रानामध्ये भरभर वाऱ्यात हे रानचा मेवा खात बसलेले आहेत। आता तुमच्या रानामध्ये किंवा शेतकरी रानामध्ये कोण कोणता रानचा मेवा खात असतो हे तुम्ही उद्या सांगायचं आहे। आणि एखाद्यानं रानचा मेवा जर हिरवा हिरवा भाजून शाळेत आणला तरी चालेल। बघूया उद्या तुम्ही शाळेमध्ये काय आणता आहात। आणि एक नवीन माहिती शेतामधली, ती तुम्ही उद्या सांगायची आहे। ठीक आहे।